नमस्कार, महाराष्ट्रवनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. फार कमी नेते आहेत महाराष्ट्रातले ज्यांचं नाव सबंध राज्यभर पहिल्याच निवडणुकीत झालं. 1995 छगन भुजबळ यांना माझगावमधून विधानसभा निवडणुकीत हरवणारे बाळा नांदगावकर आज मनसेचे नेते आहेत. बाळा नांदगावकर यांनी पहिल्याच फाईटमध्ये असा पंच मारला की बाळासाहेबांचा बाळा अशी त्यांची ओळख झाली. आज बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे बाळा आहेत. आपल्यासोबत आहेत बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकर, महाराष्ट्रवनमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मागचे दिवस आठवतात, 95 बिलकुल. छगन भुजबळ फुल फॉर्ममध्ये होते. अभ्युदय नगरामध्ये एक सभा झाली होती. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर होते आणि तेव्हा बाळासाहेबांचा बाळा अशी ओळख जेव्हा झाली आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना तुम्ही चितपट केलं, तुमचं नाव सर्वत्र झालं, मागचे दिवस आठवतात? बिलकुल आठवतात ना. पण चितपट वगैरे मी नाही केलं, लोकांनी केलं. लोकांच्या मनामध्ये तो राग खदखदत होता आणि बाळासाहेबांच्या समोर साक्षात बाळासाहेब स्टेजवर आणि बाळासाहेबांच्या समोर भाषण करायचं, अरे बाप रे बाप. पण केलं होतं भाषण त्यावेळेला आणि त्यावेळेला मी एक टॅगलाईन बोललो होतो, ते आजही मला आठवते. कच्चा हूँ, बच्चा हूँ, मगर सच्चा हूँ. आणि लोकांनी नंतर खूप मतदान केलं आणि बाळा निवडून आला आणि मग बाळा नांदगावकर झाला. 23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे. बाळासाहेबांनी तुमच्यावर अमाप प्रेम केलेलं आहे. तुमच्यावर जो विश्वास दाखवला तो तुम्ही सार्थही केला. पण मधल्या काळात तुम्ही शिवसेनेपासून दुरावला, बाळासाहेबांपासून दुरावला, पण बाळासाहेबांवर तुमचं जे प्रेम केलेली ज्या आठवणी आहेत त्या आजही तुमच्या स्मरणात असतात? बिलकुल आहेत ना, आजही स्मरणात आहेत. आणि मला आजही आठवतं आहे की बाळासाहेब शेवटच्या क्षणाला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मला वाटतं शनिवारी की रविवारी, आता एक्झॅक्टली आठवत नाही, उद्धवसाहेब डिस्चार्ज होऊन घरी गेले. त्यांना राजसाहेबांनीच घरी सोडलं मातोश्रीला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांना ॲडमिट केलं होतं. अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशन चालू असताना अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता बुधवार. मंगळवारी साहेबांना ॲडमिट केलं होतं आणि बुधवार शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्र्यांचा चहापान असतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि राजसाहेब बाळासाहेबांना भेटायला बुधवारी लीलावतीमध्ये गेले होते आणि त्यावेळेला बाळासाहेबांना राजसाहेब भेटायला गेल्यानंतर बाळासाहेबांनी प्रश्न विचारला होता की बाळा नाही आला का, ते मला माहीत नव्हतं. तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की त्याचं अधिवेशन चालू आहे. मी रात्री अधिवेशन चहापाणी संपल्यानंतर रवी म्हात्रे, बाळासाहेबांचे पी आहे, त्यांना फोन केला होता आणि मी रवी म्हात्रेला म्हटलं, अरे बाळासाहेबांची तब्येत कशी आहे? बरी आहे रे बाळासाहेब, तुला विचारत होते. म्हटलं मला? म्हटलं आज राजसाहेब येऊन गेले. मला माहीत नव्हतं त्यावेळेला राजसाहेब येऊन गेले. ते राजसाहेब येऊन गेले आणि साहेबांनी आल्या आल्या विचारलं बाळा कुठे आहे म्हणून. माझा एवढा मोठा नेता बाळा नांदगावकरला आठवण करतो, ह्याच्यापेक्षा मला माझ्या आयुष्यामध्ये मला काय पाहिजे? हॉस्पिटलला असणारा नेता आपल्या कार्यकर्त्याला आजही आठवतो, हे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं बाळासाहेबांनी दिलं, अशा खूप असख्य आठवणी आहे. आणि नंतर मला मग रवी म्हात्रे म्हणाला की तुला बाळासाहेबांनी भेटायला बोलवले आणि मग मी शुक्रवारी भेटायला, त्याच्यानंतर मी बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कधी त्याला भेटायला बोलू. मग शुक्रवारी मी भेटायला गेलो होतो बाळासाहेबांना. त्याला 12 मिनिटाची माझी आणि बाळासाहेबांची 1-to-1 भेट झाली होती. आणि त्या 1-to-1 भेटीमध्ये रवी म्हात्रे बाहेर होता, मी आणि बाळासाहेब आतमध्ये होतो. आणि मी गेले, बाळासाहेब पडलेले होते, मी गेल्यानंतर बाळासाहेब ताबडतोब उठून बसले आणि त्यांच्या आणि माझ्यामधला जो काही संवाद त्यावेळेला झालेला आहे तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनमोल ठेवा आहे. कारण मी तिथून खाली उतरलो, 12 मिनिटाची भेट माझी झाली आणि डॉक्टर विजयकर आले होते, ते आयुर्वेदिकचे डॉक्टर. मग मी उतरलो खाली आणि मग निघालो आणि ती तशीच्या तशी लिहिलेला अनमोल ठेवा आजही मी लीलावतीच्या खाली बसून लिहिलेलं माझ्याकडे जपून ठेवलं आहे. तर बाळासाहेब हे माझ्यासाठी एक
वेगळंच आहे, त्याच्यामुळे त्या आठवणीने मला खूप त्रास होतो. हां, त्रास होतो. चंद्रकांत, एकतर तुम्हाला जी शिवसेनेनं स्वतःला ओळख दिली, बाळासाहेबांनी तुम्हाला ओळख दिली, सच्चा शिवसैनिक म्हणून तुम्ही शिवसेनेत मोठं काम केलं, पक्षात काही मतभेद झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचं स्प्लिट झालं, त्यात तुम्ही राज ठाकरेंच्या बाजूला गेला, हा एक म्हणजे तो भावनिक मुद्दा सोडून राजकारण म्हणून आता तुमची अशी आतून मनातून अशी इच्छा होते का की पुन्हा एकदा शिवसेनेत जावावं? कारण वैयक्तिक असं तुमचं कोणाशी वैर तरी नव्हतं तिथं त्यावेळेचा मुद्दा जो होता, कारण त्या बैठकीला महाबळेश्वरच्या मी पण होतो ज्या दिवशी हे स्प्लिट झालं, त्याचा साक्षीदार मी पण आहे, पण त्यावेळी असं काही व्यक्तिगत हे नव्हतं. आता पुन्हा तुम्हाला जायची इच्छा आहे का? पहिली गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो की मी ज्या वेळेला शिवसेना सोडली ती सोडताना खूप वेदना झाल्या, परंतु मी प्रत्यक्ष मातृश्रीला मी एकमेव माणूस आहे, म्हणजे भुजबळ असोत, नारायण राणे असोत, गणेश नाईक असोत किंवा इतर कोणी असोत, की ज्यांनी बाळासाहेबांना सांगून पक्ष सोडला असं नाही. मी बाळासाहेबांना जाऊन मातोश्रीला भेटलो, बाळासाहेबांना सांगितलं मी की मी राज ठाकरे साहेबांसोबत चाललो आहे, त्याला उद्धवसाहेब प्रूफ आहे तर असं पण नाही. त्याला बाळासाहेब माझ्यावर खूप चिडले, त्याला काही गोष्टी मी बाळासाहेबांना बोललो होतो, त्याला एकच गोष्ट सांगतो की बाळासाहेब मी जरी तुमच्याकडून गेलेलो जात असलो, तुमच्याकडे तर सगळी अख्खी शिवसेना आहे, खासदार तुमच्याकडे आहेत, आमदार तुमच्याकडे आहेत, नगरसेवक तुमच्याकडे आहे, सगळं तुमच्याकडे आहे, दादूंकडे, आम्ही उद्धवसाहेबांना दादू बोलतो, दादूंकडे सगळं आहे, राजसाहेबांकडे काहीच नाही. पण एक तुमच्या कुटुंबातला माणूस म्हणून तिकडे मी जातो, कधीतरी तो दिवस मी आणेन, हे दोघे भाऊ एकत्र आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे त्यावेळेला मी बाळासाहेबांना दिलेला शब्द होता, तोच शब्द लीलावतीमध्ये बाळासाहेबांना पुन्हा मी दिला होता. कधीतरी एकत्र आणील म्हणजे अजूनही तुमचे प्रयत्न चालले आहेत का? ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी दोघा भाऊंनी एकत्र येऊ नये? इतर पक्ष ह्या राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेत, अशा वेळेला प्रादेशिक पक्ष जगू नयेत? ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, ह्या महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी, मराठी माणसांच्या भलासाठी का प्रादेशिक पक्ष नकोच? इतर राज्यांमध्ये जर प्रादेशिक पक्ष असतील तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत, आणि म्हणून या प्रादेशिक पक्षासाठी जर दोन भाऊ एकत्र आले क्या महाराष्ट्राला आनंद वाटेल, त्यात मी मला काय नवलं, मला तर त्याच्या सगळ्यात मोठा आनंद वाटेल. मग त्यासाठी मी राजकारणातून बाजूला गेलो तरी चालेल, पण हे दोघे भाऊ एकत्र महाराष्ट्रासाठी आले मराठी माणसासाठी तर मला निश्चितपणे आनंद वाटेल. कधी तुम्ही प्रयत्न करणार आहात? आता वाटा वेगळ्या झाल्यात. शेवटी मी ठाकरे कुटुंबाचा माणूस आहे. तुमचा प्रश्न होता मला की तुम्हाला परत शिवसेनेत जावंसं वाटतं का, आता विषयच येत नाही. मी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना माझ्या साक्षात वडिलांना माझ्या विठ्ठलाला देवाला सांगून तिथून निघालो, तर आता आहे राज ठाकरेंसोबत, एका ठाकरेसोबत आहे ना माझ्यासाठी काय. उद्धव ठाकरे टाळी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव ठाकरेंनी जय महाराष्ट्र म्हणत तो विषय टाळला, राज ठाकरेंच्याही मनात आहे? मला असं वाटतं की दोघे भाऊ काहीतरी विचार नक्कीच करतील. जर महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनामध्ये जर ही खदखद असेल, भावना असेल, तर कधी कधी दवा नाही कामात ये, दुवा तो कामात ये. तुम्ही आता पुढची स्टेप काय घेणार आहात का याच्या संदर्भात? हा, पुढाकार तुम्ही घ्या, कारण तो दोघांमधला दुवा तुम्ही आहात. झाला तर मला आनंद वाटेल. विश्वविक्रमी थर लावतो तर हे काम तुम्ही करू शकता? देवानी तुम्ही सगळ्यांनी मला ताकद दिली तर घडेल सुद्धा, मला माहिती नाही. पण माझा प्रयत्न मी सोडलेला नाही. किंबहुना विधानसभेच्या वेळेला प्रयत्न केला होता, तुम्हाला आठवतंय हो, तेव्हा त्यांच्या पक्षाकडून शिवसेनेकडून अनिल देसाई आणि मनसेकडून बाळा नांदगावकर. पण ठीक आहे, नाही झाली होतं ना कधी कधी. मला एक प्रश्न त्याला जोडून विचारायचा आहे. शिवसेनेपासून मनसे आला, आज दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत, पण मराठी मनं या दोघांच्या फाटाफुटीमुळं विखुरली गेलीत मुंबईतली, हे वाटत नाही? बिलकुल, मुंबईत नव्हे महाराष्ट्रामध्ये बिलकुल. त्याचा विचार म्हणून मी बोलतोय ना की या बंधूंनी त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की मराठी माणसासाठी दोघांनी एकत्र आलं पाहिजे. बिलकुल आलंच पाहिजेत अशी माझी भावना कालही होती, आजही आणि उद्याही राहील.
बाळा नांदगावकर म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलंच पाहिजे आणि तसे प्रयत्न तुमचे चाललेले आहेत. ही खरंच खूप मोठी बाब आहे सध्याच्या राजकारणाकडे बघताना, की दोन्ही भाऊ जर का एकत्र येण्याचं जर का मनावर त्यांनी ठरवलं तर वेगळं काहीतरी घडू शकतं, आणि तो आशावाद तुम्ही अजून सोडलेला नाही. बिलकुल सोडणारही नाही. पण बाळा नांदगावकर, मुद्दा काय? आत्ता तुम्ही खरं तर एक मोठी बातमी देताय की दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे, पण असं काय घडतंय की हे दोन्ही पक्ष एकत्र येत नाही आहेत? कारण तुम्ही जसं म्हणताय की अनेक वेळा तुम्ही प्रयत्नसुद्धा करून झाले, वेगवेगळ्या पातळीवर हे प्रयत्न असतील हेही आम्हाला माहिती आहे, पण असं काय घडतंय की हे दोन पक्ष एकत्र येत नाही आहेत? काय अशा गोष्टी तुम्हाला वाटतात? शेवटी कसे एक वैचारिक लढाई असते लक्षामध्ये. वैचारिक आता कसं आहे की आमचे किंवा शिवसेनेचे मुद्दे फार काही वेगळे नाहीत ना, जवळजवळ सारखेच मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहोत. मग हाच तर प्रश्न आहे. त्याच्यामुळे हेच मराठी माणसं हेच म्हणतायत ना, आणि त्याच्यामुळे ह्या दोघा भावंडांनीच बसून त्याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटतंय. तसंच आता काहीसा आहे का? एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, दिमागावर किस्मत साथ में नाही चालता, कधी कधी चालतात लक्षामध्ये. अगर किस्मत अच्छी होती तो बिरबल भी बादशाह बन जाता, अकबर बन जाता, उसका दिमाग था. उद्धव साहेबांना पक्ष मिळाला, किस्मत होती. राज ठाकरेंनी स्वतःच्या हिमतीवरती आपलं दिमाग चालवलं, किस्मत, दिमाग दोन्ही एकत्र पक्ष काढला. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे दिग्गज नेते असताना एक पक्ष काढून 11 वर्षे चालवायचा प्रयत्न करा. तुम्हाला चॅनल चालवताना किती अडचणी येतात माहिती आहे. चालवतोय ना आम्ही, भले ठोकरी खातोय, त्रास होतोय. 10 वर्ष झालीत ना हो. शिवसेनेचा पहिला आमदार याला 16 वर्षे गेली हो. पण ठीक आहे, आम्हाला पहिल्या फटक्यात यश आलं, आमच्या डोक्यात जरा नशा जास्त गेली, यश घुसलं असं धरा ना. झालं नुकसान, घरू ना, भरून काढू ना, चुका झाल्या असतील. मी महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागतो, काही चुका आमच्याकडून झाल्या असतील आणि काम करणाऱ्या माणसांकडूनच चुका होतात ना, कोणाकडून चुका होत नाहीत, आमच्याकडून झाल्या असतील, जरूर झाल्या असतील. गेल्या 2 वर्षापासून विधिमंडळाचं कामकाज मी जवळून बघतोय. बाळा नांदगावकर, तुमची गरज विधिमंडळात जाणवते हो. अनेक अशा मुद्द्यांवरती जेव्हा कोणी बोलत नाही ना, असं वाटतं की आज बाळा नांदगावकर असतील ना, स्वतःचं वेगळं मत तर नक्कीच मांडलं असतं, मराठी मुंबईकर म्हणून तर नक्कीच मांडलं असतं. आणि तिथं मनसेचं कोणी तिथं स्ट्रॉंग नाही आहे, जो आहे तोही राष्ट्रवादीच्या दावणीला हे जाणवतो. खरं आहे, तिथे तुमची खंत आहे तशीच आमची खंत आहे, पण असू, जे होतं ते चांगल्यासाठी होतो. 25 वर्षांनी लोकांनी सुट्टी दिली त्याचा मी आनंद उपभोगतोय बिलकुल. कारण कसं आहे, मी ज्यावेळेला विजयी होतो त्यावेळेला कोणतरी पराजय होत होता ना लक्षामध्ये. मी माझा पराभव 11:30-12 मी पाहिलं, राजे चौधरीला मी फोन केला अभिनंदनाचा, संध्याकाळी त्याच्याकडे गुलाबाचा एवढा बुके पाठवला ताबडतोब, आणि म्हटलं चांगल्या कामासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. राजकारण आहे त्याच्यामध्ये, चालतं. त्याच्यामुळे तुमची भावना आहे ती माझी आहे, पण ठीक आहे, पाहू कधीतरी. शिवसेना सध्या मुंबई महापालिकेत सत्तेत आहे, सध्या विरोधी पक्ष म्हणून भाजपच वागतोय, मनसे तेवढी विरोधी पक्ष म्हणून वागत नाही आहे. हे नेमकं शिवसेना मनसेचं काही अंडरस्टँडिंग आहे, काय आहे नेमकं, काय गणित आहे? मला असं वाटतं की मनसेने सदैव आमचा संदीप देशपांडे असो, मामा लांडे असो, किंवा संतोष धुरी असो, किंवा आमच्या इतर अनिशा माधव वगैरे आमचे नगरसेवक आहेत, 28 नगरसेवक आमचे महानगरपालिकेत आहेत, आणि ते त्यांच्या परीने प्रत्येक विषय महानगरपालिकेमध्ये किंवा स्टँडिंग कमिटीमध्ये उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी कसं आहे, आमची ताकद ती पण महत्त्वाची आहे ना, आणि त्याच्यामुळे थोडंसं कमी पडत असू आम्ही, पण त्यांच्यापर्यंत ते करतायत. आणि मला कळतच नाही, शिवसेना BJP सोबत 25 वर्षे सोबत आहेत, आणि आत्ता किरीट सोमय्याला आठवला यायला माफिया राज चालू आहे तिथे, मला कळायलाच मार्ग नाही. एवढे वर्ष आठवलं नाही स्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंग करताना, का इकडे माफिया राज चालू आहे, का ते शेलार मामा आहेत, ते शेलार मामाला आठवत नाही टक्केवारी तिकडे कशी घेतली जाते ती माहिती नाही, का टक्केवारी हे मोदायचं त्यांना द्यायचे, हे काहीच घेत नव्हते. असं असतं हो, तू आणि मी भाऊ भाऊ, आणि आता कशा दाखवता लोकांना फसवता. खरं बोलायला सुद्धा धाडस लागतं, कळलं? आणि ते धाडस असावं लागतं.
दात दाखवणार काय, भांडणार भांडणार केडीएमशी, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, आणि पुन्हा तो वेगळं लढायचं आणि परत मला खायला एकत्र यायचं. आणि आता पारदर्शी कारभार, पारदर्शी सगळं पाहिजे. पारदर्शी काय मला तुम्हाला विचारायचं आहे, पारदर्शीचा जो आग्रह मुख्यमंत्री आशिष शेलार शिवसेनेकडे धरतायत, हे पारदर्शी काय? हे लोकांना प्रश्न पडला बरं का, हे पारदर्शी कमिशनचं आहे का, हे पारदर्शी टेंडरबाजीचं आहे का, हे पारदर्शी टेबलावरच्या काही वेगळ्या चर्चेचं आहे का? मला अजूनही कळत नाही हो. निवडणुकीच्या तोंडावरच का आठवतं हे, का अगोदर आठवलं नाही पारदर्शीपणा? काय ठरवून चाललंय हे? मुद्दाम ठरवून चाललेलं आहे. लोकांचं सगळं लक्ष कल्याण डोंबिवलीसारखं डायव्हर्ट करायचं, विधानसभेसारखं डायव्हर्ट करायचं. सगळी लोकांचं लक्ष आपल्याकडेच राहिलं पाहिजेत, चर्चा दोन्ही पक्षांभोवती मर्यादित राहिली पाहिजेत. लक्षामध्ये दुसऱ्यांकडे जायची गरज नाही, त्यासाठी ठरवून चाललेलं काम आहे. हा लक्षामध्ये पारदर्शीपणा, कसला पारदर्शीपणा आहे हो? मला कळायला, आता मी आता कसं आहे म्हणजे आता ते बोलायला लागतं मला, ते नाही का या गुंडांनो या रे या, भाजपा पक्ष आमचाच समजा, या एडी तिवारी साहेब या, सुखराम साहेब या, या 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 या, स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. पारदर्शी कारभार चालू आहे आमचा, उत्तम कारभार मुख्यमंत्र्यांचा. 6,500 कोटी रुपये आम्ही कल्याण डोंबिवलीला देणार. कल्याण डोंबिवलीला सांगितलं तर जाऊन विचारा वाशीजी, तुम्ही तर फार चौकस पत्रकार आहात. 6,500 कोटी रुपयातले 500 कोटी तरी आलेत का, 500 रुपये तरी गेलेत का विचारायला? कसला पारदर्शी कारभार? एवढे घोटाळे झाले होतं सर तुमच्या हातात, 27 महिने झाले राज्य येऊन. पहिल्या दिवसापासून सगळी लोक मागे लागलेत, महानगरपालिकेची चौकशी करा, का करत नाही तुम्ही? 10,000 फायलीचा घोटाळा मी काढला होता, कुठे गेला तो? नितीन करीमच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, कुठं गेली त्या समितीचा रिपोर्ट? कुठं गेला तो FSIचा घोटाळा, 10,000 फायलीचा घोटाळा? अशी तुम्ही होता विधानसभेत त्यावेळेला, कुठे गेला? 133 फाईल पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस त्याच्या मागे असिस्टंट, 133 भूखंडाचे घोटाळे दिले होते ना. 33 चौकशी झाले, कुठं गेला तो घोटाळा? कुठे आहेत? पारदर्शी कारभार दाखवा ना आम्हाला. अरे करायचा तर साफ सुथरा कारभार करून द्यायला पाहिजेत. नाले सफाईत घोटाळा, रस्त्यात घोटाळा, खड्ड्यात घोटाळा, फेवर ब्लॉक त्याच्यात घोटाळा, सगळीकडे घोटाळा. तुम्ही माझा पारदर्शी कारभार, आणि मग नरेंद्र मोदी साहेबांची इमेज आहे म्हणून त्यांना इकडे आणायचा. 1,06,000 कोटीच्या योजना घोषित, पैसे आहेत कुठे? 3,71,000 कोटीचं कर्ज राज्यावरती आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे हो साहेब, 28,000 कोटी व्याजापुढे द्यावे लागतात, 24,000 कोटी मुद्दल चुकवायला जावे लागतात, 7वा वेतन आयोग देण्यासाठी 17,000 कोटी द्यावे लागणार आहेत, GST फरकाचे 16 ते 19,000 कोटी द्यावे लागणार आहेत. जो नीती आयोग नेमला आहे त्या नीती आयोगामुळे 50% जी कपात केलेली आहे त्याला 12,000 कोटी रुपये द्यायला लागणार आहेत. पैसे कुठे आहेत सांगा मला, कुठून आणणार? आणि मला 3,700 कोटी रुपये आम्ही स्मारक उभी करणार छत्रपतींचं? आम्हाला छत्रपतीविषयी आदर आहेच ना हो, त्या राजाविषयी आमची मान सदैव त्यांच्या चरणी नतमस्तकच आहे. त्यांनी उभी केलेले किल्ले तुम्ही राखू शकत नाही. 3,600 कोटी पैसे कुठे आहेत ते दाखवा मला. गाजराजी शेते यांची, हा पैशाचं सोडा, प्रत्येक डेडलाईन ही 2019ची आहे आणि आता January 2017 सुरू आहे. हो आता म्हणणं तेच आहे ना हो. आता मध्ये घोषणा केली पोलिसांना घरं देणार, राहिला मी जागा शोधते हो पोलिसांना घराला, कुठं जागा आहे, कुठं जागा आहे, कुठं आहे, जागा दिसत नाही. लक्षामध्ये आता सांगितलं 2022 पर्यंत 11 लाख किती घरं देणार आहे, सगळ्या आकडेवारी माझं ऑथेंटिक आकडेवारी आहे माझ्याकडे, आकडेवारी दिशी आहे. MMR च्या जागेमध्ये
म्हणजे मी आज लोकसत्ताला दिले माहिती पण दिले, म्हणजे आता 2017-2022 जर तुम्ही एवढी घरं देणार असाल तर वर्षाला 4.25 लाख घरं म्हणजे दिवसाला 1150-1200 घरं कुठे? आपण निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलतोय, जसं तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा काढलात की तुम्ही पहिल्यांदा भाजपची तारीफसुद्धा मनसेनं केली, त्यानंतर अच्छे दिन कुठे आहेत हा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला, तुम्ही सेनेवरसुद्धा टीका करताय, पण मगाशी जो मुंबई महापालिकेचा प्रश्न उपस्थित झाला, या महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी असंही म्हटलं की जर युतीची विचारणा झाली, जर कोणी विचारलं तर आम्ही विचार करूसुद्धा. मनसेला या महापालिका निवडणुकीमध्ये मग युती करायची आहे कोणाबरोबर? तुम्ही भाजपवर टीका करताय, तुम्ही सेनेवर टीका करताय, मग मनसेला कोणाशी युती नेमकी करायची? एक लक्षात घ्या, आत्तापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मनसेने स्वतंत्र निवडणूक लढवलेली आहे. कुठलाही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याची धैर्य पण करत नाही, कारण आघाड्याचं राजकारण युतीचं राजकारण चालू आहे. प्रत्येक निवडणूक आम्ही लढवली, त्याच्यात यश अपयश आमच्या पदरात आलं, आम्ही आनंदाने स्वीकारलं, पचवलं, पुढे आम्ही जाण्याचा प्रयत्नही करतो आहे. मध्यंतरी राज ठाकरे साहेबांकडे दिनेश दुखंडे नावाचे जे सिनियर पत्रकार आहेत आपले झीचे, ते गेले होते, कारण त्याच्यानंतर मी साहेबांना भेटलो होतो आणि त्यावेळेला साहेबांना विचारलं की तुम्ही अशी अशी जर स्टेटमेंट केली होती तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही का नाही म्हणाल? ते म्हणाले मी बोललोच नव्हतो. त्यांनी असाच एक बॉल टाकला, नाही तरी पण मला सांगा, तरी पण मला सांगा, जर काय झालं तर तुम्ही काय करणार? मग ते म्हणाले मी नाईलाज नाही असं म्हणाल, जर कोणाच्या युतीचा प्रस्ताव आला तर विचार नक्की करू असं म्हणून ते म्हणाले. पण मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणाले ना, म्हणाले नंतर म्हणाले ना, ते मी तेच म्हणतोय ना, मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे, कोणी विचारलं तर पाहिजे ना, बोलले तर पाहिजे, मी आहेच. सर तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात किंवा राज ठाकरेंची जी स्टाईल असेल बोलण्याची किंवा त्यांचे जे मुद्दे असतील ते पाहून लोकांनी निवडून दिलं. गेल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक संधी दिली, माहीम विधानसभा मतदारसंघ जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला होता तिथे जवळपास सगळे मनसेचे नगरसेवक आले, त्यानंतर आता पुन्हा विधानसभेमध्ये लोकांनी शिवसेनेला प्राधान्य दिलं. इतकंच नाही तर मुंबई महापालिका असो किंवा नाशिक महापालिका असो, तुमचे नगरसेवक पक्षांतर करतात. मग एकीकडे तुम्हाला एवढी संधी दिली, लोकांनी विश्वास दाखवला, लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतोय का? कारण मुंबई महापालिकेत 27 साधारणपणे 22 जागा आता राहिल्या आहेत, नाशिकमध्ये पण 2-2, 3-3 नगरसेवक सेनेमध्ये जात आहेत, इतर पक्षांमध्ये जात आहेत, लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडत चाललाय असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला अत्यंत प्रांजळाने खरं उत्तर देतो, वस्तुस्थिती आहे ती, लोकांना थोडासा आमच्याविषयी अविश्वासाचं वातावरण आहे आणि ते कबूल करायला काही अडचण नाही. म्हणून मगाशीच मी म्हणालो की काही चुका झाल्या असतील ना आमच्याकडून, चुका होत नाहीत का? नक्की झाल्या असतील चुका, मग ती सुधारण्याची संधी आम्हाला देणार की नाही? माझं म्हणणं काय, आम्ही घोटाळे तर नाही ना केले तो मोठे मोठे 70,000 कोटीचा घोटाळा, आता 2 लाख कोटीचा घोटाळा फुकडण्याचा आलाय मामाचा, शेलार मामाचा, खरं खोटं माहिती नाही, आलेत ना, तसंच आहे ना केलं आम्ही, झाल्या असतील चुका आमच्या. आता तुम्ही म्हणताय त्या मताची आता काय म्हणणं ना त्याच्याविषयी, लोकांच्या मनात आम्ही परत विश्वास निर्माण करू ना, करू आम्ही आमचं काम करून करू, काम करून करू, निश्चितपणे करू. बाळानगर हा एक वेगळा अवतार आहे हा मनसेचा, कारण ही मनसे 2.0 आहे का? या अगोदर मनसेनी ही भाषा कधीच केली नव्हती. मनसेनी म्हणजे ज्या काही चुका झाल्या आहेत त्या आम्ही मान्य करतोय, हे अगोदर मनसे बरोबर आहे. तुम्ही आज जे म्हणताय हे एक नवीन अवतार आहे का मनसेचा? यापुढे आम्हाला मनसे अशीच बघायला मिळेल का? मुंबई असेल, नाशिक असेल, काही 2.0. विशालजी तर तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारतो का चुकीचा नाही, पण मला आजही आठवतं आहे विधानसभेच्या निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर आमच्या नेतेमंडळींची बैठक राज ठाकरे साहेबांकडे ज्यावेळेला झाली, ती बैठक झाल्यानंतर त्याला प्रवीण दरेकर, वसंत गीते सगळे आमच्यासोबत होते आशिषजी, ती बैठक झाल्यानंतर बाहेर येऊन जो मी बाईट दिला होता तो बाईट आजही काढून बघा, त्यावेळेला आम्ही हे बोललो होतो की लोकांमध्ये आम्ही विश्वास कमवायला कमी पडलो, लोकांचा आमच्यावरचा थोडा विश्वास गेलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा विश्वास निर्माण करावा लागेल, हे मी त्यावेळेला बोललो होतो. त्याला आता 27 महिने झाले. बाळा नांदगावकर हे सच्चे आहेत,
त्याचं म्हणणं काय आहे, बाळा नांदगावकर यांचा सच्चापणा हा सगळ्या जगाला माहिती आहे, तो सुरुवातीपासून माहिती आहे, पण आता पहिल्यांदा मनसे बाळा नांदगावकर निवडणुकांच्या तोंडावर हे मान्य करतात की काही चुका आमच्या झाल्या, आम्हाला थोडीशी उतरती कळाही लागली, पण तरीसुद्धा आम्ही रिव्हायवलचा प्रयत्न करतो आहे. काय झालं आहे, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला मोठा भाऊ मानून काँग्रेसनं पुढाकार घेतला की चला आपण महागठबंधन करूया, आमची सत्ता येत नाही आम्हाला माहिती आहे, पण आम्ही निदान वोट स्पॉइलर तर बनणार नाही. तसा प्रयत्न मनसेकडून शिवसेनेच्या बाबतीत का होऊ नये? पहिली गोष्ट, वोट स्पॉइलर ह्या मताशी मी सहमत नाही, लक्षात घ्या. लक्षामध्ये, मतदान करणारे मतदार हे अत्यंत जागृत असतात, त्यांना माहीत असतं मला मतदान कोणाला करायचं आहे. लक्षात, पहिली गोष्ट, काही लोकांची मतंही फिक्स असतात, जी कुंपणावरची मतं असतात ती तिकडे तिकडे करायची असतात आणि त्यासाठी ती लढाई चालू असतं. लक्षामध्ये, त्यामुळे मागच्या वेळेला दिलेलं उत्तर तेच होतं जे साहेबांनी दिलं होतं की शिवसेना आणि मनसे ही मराठी मतं विभागून नाही का करत, मला कळतच नाही. साहेबांनी तेच मागच्या वेळेला सांगितलं होतं ना, अशी जी राष्ट्रवादीला मराठी मतं नाही देत का, काँग्रेसला देत नाही का, समाजवादी पक्षाला देत नाही का, आणि MIM ला पण देतील ना, देतात ना, आहेत त्यांचे उमेदवार. म्हणजे मनसे वोट कटुआ नाही, माय वोट करा, आमचे वोट आमच्याजवळ आहेत, थोडंसं पुढे मागे होत आहे. आज लक्षामध्ये, त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्याचं मगाशीच उत्तर मी दिलेलं आहे. आज लक्षामध्ये बहू स्वतंत्र वोट बँक आहे असं तुमचं म्हणणं आहे? आहेच ना, वोट बँक आहेच ना. ठीक, पण मला एक सांगा की एक त्यावेळी एक मोदी फॅक्टर असं आपण धरून चालू, पण तो सोडून की काय असं मनसेनं विश्वास गमावण्यासाठी घडलं, की ती त्याची कारणं काय आहेत? नाही, कारणाचा विषय कसं असतं, पहिले लक्षात घ्या की काम करत असताना कधी कधी आम्ही एखादा बोलतो, कधी बोलतो, त्याला लोकांमध्ये समज गैरसमज जातो. आता जसं टोलचा विषय आम्ही काढला, टोलच्या विषयामध्ये आम्ही शेवटपर्यंत गेला, मी मला आठवतं 15 दिवस मी त्या पावसात ह्याला बसून होतो, तुमच्या नवीन मुंबईच्या ब्रिजवरती, काही या राजीव गांधी ब्रिजवरती बसून होतो, आपल्या ह्या बँड्रा कुर्ला सिलिंगला, तिकडे मी सुद्धा स्वतः बसून होतो. तो टोकापर्यंत आम्ही घेऊन गेलो, फक्त एक आंदोलन आम्ही सगळ्यांनी मिळून ठेवलं, कारण पालकांचे आम्हाला खूप फोन आले, आणि म्हणून एक आंदोलन आम्ही, जे आंदोलन करायचं होतं ते आंदोलन मुलांच्या परीक्षा आहेत म्हणून आम्ही रिवर्स घेतलं थोडंसं, आणि मी आणि साहेब आम्ही मग जाताना आम्हाला अरेंज केली वगैरे वगैरे, तिथून आमच्यावर टीका चालू झाली. मला कळत नाही मुख्यमंत्र्यांना, नाही तुम्ही लोकांच्या पर्यंत सुद्धा जाऊ शकला असता की रोज एवढी एका टोल नाक्यावरून वाहनं जातात, एवढा पैसा जमा होतो, तुम्ही लोकांच्या पर्यंत जाहीर केला नाही. मुळात तिथंच हाच तर मुद्दा झाला. तुमचं म्हणणं योग्य असेल, पण मला आजही आठवतंय की मुख्यमंत्र्यांनी राजसाहेबांना इंडिव्हिज्युअल भेटायला बोलवलं होतं, त्या ते गेले नाही, ते सगळ्या पत्रकारांना सिनियर संपादकांना घेऊन जाऊन त्यांना भेटण्याचा डेटा दिला होता विथ तज्ञ. नाही नाही, तुम्ही त्यांना दिला असाल, तो जो मुद्दा लावून धरला पाहिजे तो लावून धरला गेला नाही असं म्हणायचं. मागे का घेतला? नाही, मागे घेतलेलाच नाही. कोणी म्हटलं कोणी मागे मागे घेतला? कुठं मागे घेतले? अहो 65. हे बघा, पहिली गोष्ट, तुम्ही टोल नाक्याला समजा 1 लाख वाहनं रोज जात आहेत आणि त्याचा समजा गुणिले जे काय असेल ते पैसे जमा होत आहेत, हे का जाहीर केलं नाही तुम्ही? कारण तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं उन्हाताना ते काम केलेलं होतं, तो डेटा अक्युरेट डेटा होता सरकारकडे, तो अजून का नाही जाहीर करत? राज्य सरकारकडे, सरकारला लोकांच्या पर्यंत येऊ दे, तुम्ही कोर्टात जाऊ शकता, डेटा जाहीर करायला पाहिजे. हां, जाहीर करा, कोर्टात जाऊ शकता. निश्चितपणे केलं जाईल, मी साहेबांना सांगणार, आता ते बघत असतील नक्की, ते बोलतील का डेटा जाहीर करायला पाहिजे, काय चुकीचं नाही मला वाटतं तो डेटा जाहीर करायला, पण मला आधी आठवतोय ना, कारण मी त्याला साक्षीदार आहे ना या काही गोष्टींना, म्हणून मला आठवतोय. मग त्या जर लोकांना वाटलं की अरे नाही काहीतरी आम्ही असं केलं तसं केलं, मग आलं, मग आता काय शेवटी काय करणार? नाही, पण ती एकच गोष्ट लोकांच्या मनात घर करून गेली, त्याचा फटका आजही तुम्हाला बसतोय, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. परसेप्शन मान्य करतोय ना मी कुठे, पण मी आजही ठामपणे सांगतोय की आम्ही आमच्या परीने प्रामाणिकपणे केलं. आम्ही टोल नाके बंद झाले त्याचे क्रेडिट आम्हाला नाही देणार तुम्ही, नका देऊ. भाजपनी हिरवून घेतलं, काय हिरवून घ्यायचा का प्रश्न आहे तो? त्यांनी आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यात, ते म्हणतात आम्ही ते 90% पूर्ण केलं, आता मुंबईच्या आजूबाजूचे टोल राहिलेले आहेत तेही करू.
चला ठीक आहे, त्यांची सत्ता आहे असं काय करताय, काय हरकत नाही. आता किमान मुंबईचे एंट्री पॉइंट्स आणि ह्याच्या तो सुद्धा तुमच्याकडे आहे, किमान तो आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाहीर करणार का, काय जाहीर करावं असं वाटतं, डेटा सगळा. हो हरकत नाही, मी आता बोलेल साहेबांच्या डेटा जाहीर करायला, काही हरकत नाही, आपल्या आमच्याकडे आहे तो सगळा डेटा आहे लक्षामध्ये. ही चर्चा रंगतदार वळणावरती आलेली आहे, मनसेच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार आता गेल्या 5 मिनिटात झालेला आहे, त्यामुळे आता पुढं आणखीन चर्चा रंगणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मनसेची नाशिक महापालिकेमध्ये सत्ता आहे, मनसेनं तिथं खूप काम केल्याचा दावा राज ठाकरे नेहमी करतात, पण आमचा नाशिकचा ब्युरो चीफ आहे अभिजित पाटील, त्याला काही वेगळा प्रश्न विचारायचा आहे. हा बाळानंदगौर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मनसेने जेव्हा सत्ता स्थापन केली त्यावेळी 40 नगरसेवक होते, आज मात्र उतरती कडा इतकी लागली की निम्म्याच्या वरती नगरसेवक सगळा पक्ष सोडून गेलेत. बघायची आपण बोलताना पण म्हटले की नागरिकांच्या मनातला विश्वास कुठेतरी मनसे कमी केलाय, तर नागरिकांच्याच नव्हे तर उमेदवारांच्या मनातला देखील विश्वास जो आहे तो मनसेने कमी केला आहे का, आणि तो सावरण्यासाठी आता जे काही मोजके 3-4 प्रकल्प आपण उभे केले होते त्या प्रकल्पांचं ब्रँडिंग आपण चित्रपट सृष्टीतल्या काही कलाकारांना आणून या ठिकाणी करतायत का? अभिजित, पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की नाशिक महानगरपालिकेमध्ये पूर्ण सत्ता आमच्या हातात नाही, आमचे 40 नगरसेवक होते ही गोष्ट खरी आहे. कधी BJP, शिवसेना, कधी NCP, काँग्रेस असं घेऊन आम्ही आपलं ते चालवत होतो, आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिकेची पूर्ण सत्ता ताब्यात नसताना सुद्धा नाशिकमध्ये राज ठाकरेंनी काय करून दाखवलं याच्यावरती बरीचशी चर्चा झाली, उहापोह झाला, आणि आता त्यांनी जे काय केलं आहे ते तुमच्या समोर आहे, आणि त्याच्यामुळे ते काय केलं ते मी सांगेनच, पण मी एवढं मात्र नक्की सांगतो कारण गोदावरीला पूर आल्यानंतर, महाभयंकर पूर आला होता, तो पूर आल्यानंतर मी गेलो होतो, साहेबांसोबतच गेलो होतो, आणि त्यावेळेला मी अख्खं नाशिक साहेबांसोबत मी फिरलो होतो. त्यानंतर आता मध्ये पुन्हा गेलो होतो, त्यावेळेला मी नाशिकमधले जवळजवळ रस्ते स्वतः फिरून पाहिले, मला एकही रस्त्याला अंतर किंवा बाह्य एकाही रस्त्याला खड्डासुद्धा साधा दिसला नाही. हे मी अभिमानाने सांगेना, काय म्हणजे 192 कोटी अंतर्गत रस्त्यांवरती 465 कोटी बाह्य रस्त्यांवरती महानगरपालिकेने खर्च करून उत्तम प्रकारचे, नो डाऊट सिंहस्थ वगैरे पण होता त्यावेळेला, त्याची मदत झाली तो भाग वेगळा, परंतु नाशिकमध्ये त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलं आहे असं मला स्वतःला वाटतं, आणि नसतं केलं तर ते मी तो स्पष्टपणे सांगितलं असतं. दुसरा अभिजित प्रश्न असा विचारला की बरेचसे नगरसेवक तुम्हाला सोडून चाललेले आहेत, बरोबर आहे, विषय असा आहे की बाळा नांदगावकर नगरसेवक असं धरून चालला, तर बाळा नांदगावकरला जर स्वतःला कॉन्फिडन्स नाही, पहिली गोष्ट की मला माझा कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे की मी निवडणूक लढवतोय तर मी निवडून येईन की नाही येईन, मग मी जर निवडून येणार असं मला वाटते तर मी निवडणूक 5 वर्षे काम केलं आहे की नाही केलं आहे, लोकांची संपर्कात राहिलो की नाही राहिलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी पहिलं माझ्यापासून सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर मी जातो पार्टीकडे, कारण मला ओळख पार्टीने दिलेली आहे, बाळासाहेब ठाकरे नावाच्या महापुरुषांनी बाळा नांदगावकरला ओळख दिलेली आहे, नो डाऊट त्यात राज ठाकरे साहेबांचा फार मोठा वाटा आहे, तो भाग वेगळा हा लक्षामध्ये. आणि त्यामुळे पार्टी असली तरी पहिलं मी सक्षम आहे की नाही, मी कार्यक्षम होतो की नाही, पण ज्याला माझाच आत्मविश्वास ठरतो तर मग तो नाही रे बाबा, आत्ता आपल्याला कुठेतरी मार्ग चोखाळला पाहिजे, आणि मग ते आपापला मार्ग चोखाळतात, आणि त्यामुळे त्यांना स्वतःचाच कॉन्फिडन्स जर हरवला आहे तर ते इतर पक्षात जाणार, तशी लोकं गेलीत त्यामुळे ठीक आहे, ते गेले त्यांनी आनंदात राहू, त्यांचा मार्ग त्यांना सुखाचा होऊ. तुम्ही म्हणताय की जसं नाशिकचा तुम्हाला अभिमान वाटतो ज्या कामांचा, तर त्याच नाशिकमधल्या कालिदास नाट्य मंदिराचा, त्याच्या आधी 3 दिवस 30 कलाकार गेले, त्या कलाकारांपैकीच एका कलाकारानं की फेसबुकवरच टाकलं होतं, ते कालिदास नाट्य मंदिर तर महापालिकाच चालवते, महापालिकाची अखत्यारीत आहे, सगळ्या त्याची नाट्य मंदिराची वाट लागलेली आहे, आणि त्याच्या उपर
ह्याच्यावरती काहीतरी बोलण्यापेक्षा तुमच्याच चित्रपट सेनेचे अध्यक्ष उद्धटपणे चॅनल्सवरती येऊन असं म्हणतायत की तुम्हाला फक्त नाशिकचंच नाट्यगृह दिसतं, जे जर तुम्हाला तुमच्या कला जर एक प्रशांत दामलेसारखा एक मोठा कलाकार असा प्रश्न विचारतो त्याच्यावर इतक्या उद्धटपणे उतरलं प्रश्नाला तुम्हाला वाटतं? बोलती चूक आहे असं मी स्पष्टपणे या ठिकाणी करत नाही, ते उद्धटपणे अजूनही फेसबुकवर बोलतात. मी सांगतो ना ती चूक आहे, त्याचं कारण असं की एखादी गोष्ट जर झाली नाही तर ती प्रांजळपणाने प्रामाणिकपणे कबूल करायला पाहिजेत आणि आम्ही करू हेही सांगता येतं. तुम्ही जे केले त्याचं ब्रँडिंग करताय ना, मग जे नाही केले त्याच्यावरती लोक बोट ठेवणारे गृहित धरून जायलाच पाहिजे ना. कारण कालिदास सारखा उत्तम नाट्यकार आहे ते, आणि म्हणून त्याची डागडुजी झाली नसती तर लोक बोलणार ना, ते कलाकारच प्रशांत दामले. त्याला त्याला रंग स्वतः अमेय खोपकरांनी असा दिला की त्या प्रशांत दामलेंना कुठल्या तरी वेगळ्या पक्षाचे नेते आत्ता निवडणुकीच्या वेळेला सांगतात ह्याची ह्याला आता काय म्हणावं. तुमच्याच पक्षाचे नेते असं बोलतात तेव्हा राजसाहेब काय येत नाहीत समोर, तेव्हा ते का बोलत नाहीत? केव्हा तरी ते येतील, त्याला त्याला प्रश्न विचारा, त्याला देतील उत्तर, ते निश्चितपणे उत्तर देतील. हा राज बोला. नांदगावकर साहेब, मनसेच्या झेंड्यात चार रंग आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की हे चार रंग सध्या पक्षापासून दुरावत चालले आहेत. मुस्लिम, दलित, गुजराती समाज हा काहीसा दुरावतो असं नाही वाटत? तुमच्या प्रश्नामध्ये तथ्य आहे, चुकीचं मला काही वाटत नाही. ही गोष्ट खरी आहे की मुस्लिम बांधव पण आमच्यापासून दूर जात आहेत, दलित बांधव पण थोडे दूर जात आहेत, गुजराती बांधव पण दूर जात आहेत. ही गोष्ट खरी आहे आणि ते पांजळपणे मला कबूल करायला काही अडचण वाटत नाही. पण बरीचशी लोकं आमच्यासोबत आजही आहेत. राज ठाकरे साहेबांची भूमिका अत्यंत स्पष्ट असते आणि त्या स्पष्ट भूमिका घेतात. ज्यांना त्यांची स्पष्ट भूमिका आवडते ते सोबत राहतात. ज्यांना वाटते की नाही भाऊ ही काय भूमिका बरोबर नाही ते जातात. त्याला आता मी काहीच करू शकत नाही आलं लक्षामध्ये. आम्ही फार उदात्त विचाराने, उदात्त अंतकरणाने ते सगळं कोणाला तर सगळ्यांना सोबत घेऊन जाऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. ह्याच गोष्टीसाठी ते सगळे कलर म्हणजे जाती धर्माची लोक घेऊन चाललेलो होता. आज तर या खुली चर्चेला प्रांजळ बाळा नांदगावकर अशी टॅगलाईन द्यावी वाटते. मला माहिती नाही म्हणजे खरं आहे ते बोलायला मला अडचण नाही. प्रश्न जो सांगितला त्याच्यामध्ये एक असं आहे की तुमचे नेते राज ठाकरे यांची जी वक्तव्य करण्याची जी शैली आहे ते कार्टुनिस्ट आहे तिथंपर्यंत ठीक आहे. कारण आत्तापर्यंत त्यांनी केलेली जी वादग्रस्त गोष्टी ज्या आहेत त्याच्यापैकी आत्ताचं एक ताजं उदाहरण म्हणजे संभाजीराजेंच्या बद्दलचं स्टेटमेंट एक आहे. कारण ते कार्टुनिस्ट आहेत, इतिहास तज्ज्ञ तर नाही आहेत, इतिहासाचे अभ्यासक असतील एक वेळ, आणि ज्यांचा दाखला दिला जातो सातत्यानं ते पण इतिहास तज्ज्ञ नाही आहेत किंवा इतिहासकार नाही आहेत. पण तरीसुद्धा ते वारंवार लोकांना एका समाजाला कुठल्याही म्हणजे आता त्यांनी मराठा समाजाला घेतलेला आहे समजा अंगावर की तसं वक्तव्य करून हे ह्याच्या संबंधी तुम्ही कधी त्यांना बोलता का की हे वक्तव्य तुमचं चुकीचं आहे जसं आता मोठ्या मनानं तुम्ही इथं मांडताय तसं? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या बंधू, राज ठाकरे अभ्यास न करता कधीच बोलत नाहीत. हा माझा अनुभव आहे गेल्या कित्येक वर्षाचा. पूर्ण विचारांती अभ्यास करूनच ते बोलतात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दाखले ह्या भारत देशात कोणीही दिले नव्हते तेवढे दाखले त्यांनी दिले हे तुम्हाला कबूल करावं लागेल. जाहीर भाषणांमधून दिलेत एक ते स्पष्ट वक्ते आहेत हा दुसरा गुण आहे. आणि जिनेटिकली त्यांच्याकडे सडेतोड आणि स्पष्ट बोलण्यालाच त्यांची सवय आहे हा लक्षामध्ये. पण ते काही इतिहासतज्ज्ञ नाहीत. मी म्हणालो का ते इतिहासतज्ञ का? ते म्हणाले इतिहासतज्ञ आहेत. ते इतिहासतज्ञ नाहीत. आणि मग परत तुम्ही एक जोड दिलीत का दुसरे इतिहासतज्ञ आहेत त्यांचा एक. मला म्हणणं तुम्ही पण ठरवू नका ना कोण इतिहासतज्ञ कोण इतिहासतज्ञ नाही. ते महाराष्ट्र ठरवेल ना कोण इतिहासतज्ञ आहे कोण इतिहासतज्ञ नाही. एक गोष्ट खरी आहे की कधी कधी काही गोष्टी आम्हाला अडचणीच्या होतात पण त्यांचा जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे ते भूमिका मांडतात. आणि मी एकदा भूमिका मांडणं दोघांची बरेच वेळा चर्चा होतेच. बऱ्याच वेळेस चर्चेमध्ये आता ती काही चर्चा तर बोलता येत नाही आम्हाला. पण चर्चा आमच्या आजही सकाळी आमच्या दोघांची चर्चा झालेलीच आहे. हा सोना सर, तुम्ही असं म्हणालात की मनसेची मतं दुसरीकडे जात नाही, जी फिरणारी मतं असतात ती दुसरीकडे जातात. तेच मतदार सेनेचे मतदार ज्यांनी मनसेला मतदान केलं आणि आपण गेल्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून आले त्याच मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा शिवसेनेला कौल दिलेला आहे. तर येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या मतदारांना सांगण्यासारखं तुमच्याकडे काय आहे जे तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये केलेलं आहे?
विषय असा आहे की मुंबई महानगरपालिकेची सत्ता काही आमच्याकडे नव्हती. वर्षानुवर्ष सत्ता भाजप आणि शिवसेनाकडे आहे. आमच्याकडे एक 5 वर्षाची सत्ता, थोडी ती पण अर्धी सत्ता, अर्धा वाटा नाशिकचा आहे. आणि म्हणून मी नाशिकला काय केलं त्याचं कागदच आणलेलं आहे. तर तुम्ही जाऊन येऊ शकता, तुम्ही बघू शकता राज ठाकरेंनी नाशिकला काय केलं आहे काय. मी एकच तेवढंच मागायला सांगितलं की तुम्ही फक्त रस्ते जाऊन बघा. मुंबई महानगरपालिकेमध्ये 1000 कोटी रस्त्यावरती आपण खर्च करतो. मला आधी आठवतं सदाशिवराव तिनैकर होते, आठवतं साहेब केवढा प्रामाणिक माणूस होता. त्यांनी याच्यावरूनच या रस्त्यावरूनच किती झालं होतं त्याच्यावर. पहिला ऐकतो त्यांना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं कळलं. मला आधी तो दिवस आठवतोय ना, मला कळत नाही राज ठाकरेंनी काय काम केले. खरोखर तुम्ही लोकांनी जाऊन नाशिकला पाहिलं पाहिजे. आणि ते पाहिल्यानंतर सत्ता पूर्ण नसताना जर एखादा माणूस अशा प्रकारचं आपली मैत्री वापरून, मग ती मुकेश अंबानीच्यासोबत असू, ती रतन टाटासाहेबांच्यासोबत असू, तू जिंदालसोबत असू, ती रेड्डी साहेबांसोबत असू, ती आनंद जैनसोबत असू, ती सगळे वापरून कोट्यावधी रुपये आणून बाळासाहेब ठाकरेंचं शस्त्र संग्रहालय असू किंवा बोटॅनिकल गार्डन असू, लक्षामध्ये तिकडे ट्राफिक आयलँड असू, वा एवढ्या प्रचंड गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. केवळ 5 वर्षात सत्ता नसताना मुंबईत काय करून टाकलं असतं. मी नाना पाटेकरचं वाक्य सांगतो तुम्हाला. नाना पाटेकर आम्ही नाना पाटेकर उद्घाटनाला होतो, त्याला नाना पाटेकर आणि मी पुढे चाललो होतो. हे नानाला विचारा, आम्ही एकाच गावचे आहोत त्याच्यामुळे जर जास्त सख्य आहे आमचं. तेव्हा नानाला बोला, अरे नाना साहेब मागे चालू, आम्ही दोघे पुढे ते बोटॅनिकल गार्डनवर चालत होतो. तर नाना म्हणतो, नाना चला हे आपण आता इथं जे काय बघतोय आपण, हे आता तू आणि मी, तुम्ही आणि मी, तुम्हाला वाटत नाही की असं मुंबई तुला, अरे मुंबईकरांच्या नशिबात नाही बोलले. हे नाना पाटेकरांचं वाक्य. हेच आहे ना की हे 30 कलाकार जाऊन ह्यांनी काय साध्य केलं. म्हणजे मुळात म्हणजे नाशिककरांना याच्यातनं काय मिळालं. आता 30 कलाकार नाशिकचे नागरिक नाहीत तर त्यांना दाखवून काय मिळालं. म्हणजे ते मुंबईत येऊन असं सांगणार आहेत का किंवा मुंबईत येऊन असं म्हणणार काय सांगावं, कोणी काय सांगू नये. त्याच्या मागचं प्रयोजन काय, हे कलाकार कोण आहे ठरवणार आहे की नाशिक हे असं आहे. कलाकार कोण ठरवणार आहे, तुम्ही पण कोण ठरवणार आहे ना. ठरवणारी जनता आहे सार्वभौम, ती ठरवेल काय करायचं ते, तुम्ही ठरवू शकत नाही. हा लक्षामध्ये. आणि त्याच्यामुळे कलाकार गेले, त्याचे मित्रमंडळ त्यांना वाटलं की त्यांना घेऊन जावं, तसं घेऊन गेले. मी त्यांना हे विनंती केले की तुम्ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक नाही, इथले संपादक आणि पत्रकार यांनाही घेऊन दरेक नाशिकची सैर करा आणि त्यांनाही दाखवा का तुम्ही खरंच काय केलं ते. आणि ते मला बोललेत की मी ते करतो. पत्रकारही घाबरतात सैर करायला, नंतर त्यांनाच प्रश्न विचारले जातात आणि उत्तर देता देता नाकी नऊ येत. आता पत्रकार ना आम्ही कसे, तुम्हाला आम्ही घाबरतो असं काय करते. असे मी बोल, आपला कार्यक्रम सुरू आहे तर आपण फेसबुकवर पण लाईव्ह दाखवतोय. सो काही प्रश्न फेसबुक लाईव्ह वर जे आले ते पण मी तुम्हाला विचारतो. सौरभ लोणारे, खर तर त्यांचा आक्षेप आहे तुमच्यावर. ते म्हणतात की मनसेला मुंबई आणि नाशिकच्या बाहेर अजून काही दुसरा महाराष्ट्र दिसत नाही का. विदर्भाचे आहेत म्हणून त्यांनी हेही विचारलंय की विदर्भाच्या बाबतीत सतत सावत्र भूमिका का मनसेने घेतलेली आहे आणि मुंबई नाशिक सोडून इतर महाराष्ट्र नाहीये का मनसेसाठी. बिलकुल, मी तुम्हाला सांगतो आणि हे मी आत्ताच नाही, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात मी प्रचंड दौरे केलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलेलो आहे त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचायला कमी पडलेलो आहोत. त्यात महाराष्ट्रातील लोकांची किंवा महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्त्यांची कोणतीही चूक नाही. एकलव्यासारखे ते आमचं काम तिकडे करतायत. राज ठाकरे साहेबांवरती आणि रेल्वे इंजिनावरती आणि पक्षावरती प्रामाणिकपणे काम करतायत, पण आम्ही तिकडे पोचलो नाही आणि त्यामुळे आम्हाला तिकडे पोचायला पाहिजे. मग विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो, ह्या किंबहुना कोकण असो, आम्हाला त्या ठिकाणी जायला पाहिजे. लाखो कार्यकर्ते तिकडे आहेत पण आम्हीच नेते मंडळी कमी पडतोय हे मला सांगायला काही वाटत नाही. तेव्हा त्या सौरभ मी तुझी क्षमा मागतो बाबा की आम्हाला पोचायला पाहिजे तुझ्याकडे. नक्कीच ह्याच्या पुढे ही महानगरपालिका झाल्यानंतर बाळा नांदगावकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. असा एक लागून प्रश्न होता तो म्हणजे ब्लूप्रिंटचं काय झालं, कारण इतके वर्ष ब्लूप्रिंटची चर्चा होते पण ब्लूप्रिंटचं पुढे काही होताना दिसत नाही. आमचं की ब्लूप्रिंट ज्या दिवशी ब्लूप्रिंट आम्ही दाखवली त्या दिवशी युती आघाडी गडबड झाली तुम्हाला माहिती आहे ती, त्यामुळे लोकांना ब्लूप्रिंट आता आहे का नाही ते पण आणलंय. मी अजेंडा हायजॅक झाला एवढंच.
सविस्तर बोलणार आहोत. आणि एक माझ्या मनातला प्रश्न आहे बाळानांदगावकर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नंतर द्यायचं आहे ब्रेक नंतर. प्रश्न काय, 2 वर्षांपूर्वी 2014 मध्ये राज ठाकरेंनी, ऐका ना, राज ठाकरेंनी राज्यव्यापी दौरा काढला होता, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कोल्हापूरवरून तो दौरा अमरावती नागपूरपर्यंत गेला होता. तुम्ही होता? मी पण होतो, दोनदा आलो होतो. बरोबर. प्रश्न असा आहे की त्या दौऱ्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या मनसेविषयी, आणि नंतर काही नाहीच. पक्ष संघटना जर का वाढवायची असेल तर नेत्यानं दौरे काढायचे की नाही, आणि लोक जर का तुमच्या पक्षात सामील होत असतील त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला किती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत बाळा नांदगावकर आहेत, ब्ल्यू प्रिंट. नाही, खरं म्हणजे तुम्हाला सांगू का मी, आशिजी, आमचं दुर्दैवच का राज ठाकरे साहेबांनी 8 वर्ष मेहनत घेऊन, मला आठवते काय वेळ, त्या पक्षाला वेळ देण्याऐवजी त्यांनी प्रचंड वेळ ब्ल्यू प्रिंटला दिला. का? तर या महाराष्ट्राचं गोमटं व्हावं, महाराष्ट्राचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावे म्हणून 5 प्रश्न महत्त्वाचे घेतले आम्ही. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य वगैरे, शिक्षण आणि कायदा सुव्यवस्था, एक ह्या 5 विषयांना प्राधान्य देऊन आम्ही ब्लूप्रिंट मजबूत तयार केली. 8-8.5 वर्षाचा कालावधी काही कमी नाही होऊ हा लक्षामध्ये, म्हणजे आमचा 10-10.5 वर्षाचा पक्ष, त्यातला 8 वर्षाचा कालावधी आमचा गेला ब्लूप्रिंटमध्ये. आणि दुर्दैव आमचं की ती ब्लूप्रिंट आम्ही दाखवली त्या दिवशी युती तुटली, त्याच्या ब्लूप्रिंट गेली बाजूलाच, आणि ते भलतं चालू झालं. का असं झालं? तुम्ही ब्लूप्रिंटचा सुद्धा इव्हेंट करायला निघाला होतात, का लोकांपर्यंत पोहोचू शकला नाहीत? एका कार्यक्रम फसला त्यामुळे ब्लूप्रिंट गेली? नाही, बरोबर आहे. ती ब्लूप्रिंट आताही ब्लूप्रिंट एवढी प्रचंड आहे. आता मी तुम्हाला, हे बघा, माझ्या हातामध्ये कागद आहे, मी तो मुद्दा मानला आहे कागद. कित्येक गोष्टी ब्लूप्रिंटमधल्या भारतीय जनता पक्षाने आता त्यांच्या घेतलेत, घेऊया, आमचं काय म्हणणं नाही. ही महाराष्ट्राच्या हितासाठी बनवलेली ब्लूप्रिंट आहे. या ब्लूप्रिंटमधले काही विषय घेऊन जर कोणतंही कोणाचंही राज्य येऊ, त्यांनी जर महाराष्ट्राच्या लोकांच्या कल्याणासाठी ब्लूप्रिंट आमची वापरली तर आम्हाला आनंदच वाटेल, आम्हाला काही त्याचं वाटणार नाही. पण कधीतरी बोलावं का बाबा, आम्ही महाराष्ट्राची मनसेनी बनवलेल्या ब्लूप्रिंटमधले 2-4 मुद्दे 5 आहे. माझ्या हातात यादी आहे हो, हे बघा सगळी यादी आहे, कुठले कुठले ती सगळी आहेत. सांगायचं मगाशी, मगाशी जी खंत व्यक्त केली होती ब्रेकपूर्वी, हीच ब्ल्यूप्रिंट घेऊन राज ठाकरे पुन्हा राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले, पुन्हा पक्ष गोळा करायला निघाले, पुन्हा कार्यकर्ते गोळा करायला. मुंबई महानगरपालिकेपासून 10 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही आता महाराष्ट्रव्यापी दौरे करू, आणि या पक्षाची बांधणी, माझ्या दृष्टीने बांधणी महत्त्वाचं आहे. मला आजही आठवते शिवसेनेमध्ये असताना, मला आजही आठवते, माझ्याकडे नगर सोलापूर आणि नाशिक दिलं होतं, राजसाहेबांनीच माझ्याकडे दिलं होतं. त्यावेळेला मी राजसाहेबांना प्रश्न सामन्यात विचारला होता, मला बोला अरे तुला त्या नगरची जबाबदारी दिली. मी बोलो नगर कुठं असतं, कुठं आहे नगर? तेव्हा ते हसले होते. आणि मी त्यावेळेला मुंबई सेंट्रलवरून एसटीत बसून शिर्डीला उतरलो होतो, आणि आम्ही एसटीने फिरून फिरून पक्ष बांधण्याचा प्रामाणिकपणे काम केलं होतं. आजही बाळानांदगावकरची ती पूर्ण तयारी आहे, आणि माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यांची तयारी आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लोकांकडे जाऊ, लोकांजवळ हात जोडू, आणि पुन्हा एकदा नवीन पक्षाला उभारी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आज प्रांजळ बाळानांदगावकर आहेत. एक प्रश्न आहे, खरं तर चर्चेत खूप उशिरा सामील झालो आहे, मात्र एका दौऱ्याला मी देखील राजसाहेबांसोबत, राज ठाकरेंसोबत होतो. एकंदरीत बघितलं राज ठाकरे हा मनसेचा एक वक्ता म्हणून ओळखला जातो, मात्र तशा ताकदीचा दुसरा नेता मनसेमध्ये होऊ शकला नाही. आजपर्यंत देखील तीच गोष्ट आहे. एक काळ असा होता की ती ताकद पक्षाची होती, मात्र हळूहळू त्यांचा स्वभाव कुठे ना कुठे या संघटनेला फटका बसला. त्याचा मराठवाड्यात अनेक ठिकाणी कुठलीही परवानगी देता कुठल्याही घेता अनेक ज्या बॉडीज होत्या त्या बरखास्त करण्यात आल्या. जे जुने कार्यकर्ते अगदी सुरुवातीपासून होते त्यांचं पुढं काय झालं कोणालाही माहीत नाही. दौऱ्यात जर बघितलं तर मराठवाड्याचा जो दौरा होता त्यामध्ये अनेक कार्यकर्ते 10-10 वर्षांपासून जुने होते, मात्र तरी देखील वैयक्तिक ओळख त्यांची कुठं पक्षात दिसली नाही, साहेबांसोबत दिसली नाही. असं नेमकं का झालं? 10 वर्ष पक्षाला झाली आहेत. देशपातळीवरती राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत,
हे निर्विवादपणे सत्य आहे. त्याविषयी दुमत असण्याचं काही कारच नाही, कारणच नाही. आता ते त्यांचा वेळ कसा द्यावा हा त्यांचा विषय आहे. आणि शेवटी कसा स्वभाव असतो ना एक, आता तो प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, त्याचा तसा त्यांचा स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार ते वागतात. पक्षासाठी स्वभाव बदलावा लागेल. ते बदललं आहे ना, बराचसा बदललेला आहे, आता उत्तम बदललेला आहे भूषण. आणि ते भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल ना. सर आमच्या पक्षाविषयी असणारी आत्मीयता पाहून मला फार आनंद वाटतो, फार आभार आहे. काय बोललो दौऱ्याला होता तो. तुमची सगळ्यांचीच भावना आहे ती, तो भाग वेगळा. सर मनसेची स्थापना झाल्यापासनं मनसे, राजसाहेब आणि तरुण हे समीकरण जुळून आलं. आणि गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की जे काही मागच्या निवडणुका झाल्या, विधानसभा असो किंवा त्याच्यानंतरच्या, तर मनसेला, मनसेपासनं तरुण कुठेतरी दूर फेकले जात आहेत का? ते तरुण मतं इनकॅश करण्यात मनसे कमी पडत आहे का? आणि जसा तुम्ही दावा करता की राजसाहेबांनी जे कामं केले असतील, विकास कामं जे केले, मोदींनी मोदींना एक विकास पुरुष म्हणून भाजपनी समोर आणलं, तसं मनसे राजसाहेबांना जर का त्यांनी कामं केली असतील, अशी विकास कामं केली आहे दावा मनसेकडनं होतोय, तर विकास पुरुष, मनसेचा विकास पुरुष म्हणून राजसाहेबांना पुढे मनसे काम. लक्षात ठेवा की आमच्या पक्षाचा जन्मच विकास या विषयावरती झाला. डेव्हलपमेंट हाच विषयाचा आमच्या पक्षाचा मूळ गाभा आहे. त्याला मराठीची जोड आहे, मराठी माणसाची जोड आहे, तो भाग वेगळा. मराठी भाषेची जोड आहे, मराठी संस्कृती, मराठी संस्कार, ती जोड आहे, तो भाग वेगळा. पण विकास घेऊनच आम्ही निघालेलो आहोत लक्षामध्ये. आणि आत्ताचा तरुण, मला आजही आठवतोय राज ठाकरे साहेबच स्वतः बोलले होते, आत्ताचा तरुण हा नो आणि नॉनसेन्सवाला आहे. आजचं बोल काय ते, माझं काय म्हणणं आहे. आणि म्हणून त्या माझ्या तरुण मित्राला, माझ्या भगिनीला मी विनंती करतोय की राज ठाकरे तुम्हाला बघायचं जा ना नाशिकला, बघा ना जरा, मग तुम्हाला विश्वास येईल की नाही या माणसाने काहीतरी केलंय. आणि मग तुम्ही ठरवा, माझं काय म्हणणं नाही. हाच प्रश्न आहे ना, आणि हीच खंत आहे, आणि तीच काळजी आहे. राज ठाकरे, मनसे यांचं गारूड लोकांमध्ये आजही कायम आहे, पण कुठेतरी पक्षानं, नेत्यानं सजगता दाखवण्याची गरज आहे. आणि तेच तसे मग काळजीवाहू प्रश्न आलेले आहेत की तुमच्याविषयी काळजी वाटते हो लोकांना, पक्ष वाहवत जाऊ नये. आज आपण इथंच थांबूया. बाळा नांदगावकर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे, खुली चर्चेत त्यांनी भाग घेतला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. आभारी आहे.